कोरोना काळात विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबू नये म्हणून सोलापूर महापालिकेनं एक चांगला उपक्रम हाती घेतलाय. पाहूयात काय आहे हा ऑफलाईन शिक्षणाचा नवा पॅटर्न. कोरोनामुळे अजूनही शाळा बंदच आहेत, पण सोलापुरात अशी घरोघरी शाळा भरतीये. महानगरपालिकेनं त्यासाठी पुढाकार घेतलाय. घरोघरी 4 ते 5 विद्यार्थ्यांना बोलावून सोशल डिस्टन्सिंग पाळून विद्यार्थ्यांना शिकवलं जात आहे. त्यासाठी महानगरपालिकेचे शिक्षक घरोघरी जात आहेत. जसं जमेल त्या पद्धतीनं त्या पालकांची वेळ घेऊन आमचे शिक्षक विद्यार्थ्याच्या घरी जाऊ लागले आणि विद्यार्थ्याचा प्रतिसाद, पालकांचं सहकार्य हे बघून शिक्षकांच्या मध्ये पण आणखी सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आणि हे चांगल्या पद्धतीनं काम सुरू राहिल्यामुळं आज 5427 जे विद्यार्थी आहेत महापालिकेचे, त्यापैकी 1749 विद्यार्थी आम्ही अशा पद्धतीनं कव्हर केलेले आहेत. यामध्ये आम्हाला मुलांचा प्रतिसाद चांगला मिळाला, पालकांचा प्रतिसाद चांगला मिळाला आणि अशा प्रकारे आमचं सुरळीत प्रमाणे आमचं शिक्षण सुरू आहे. आतापर्यंत सुमारे अशा 15,000 विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात आलंय. उन्हों आते पढ़ाते, नहीं तो घर पर बुलाते, पेपर चेक करे, पेपर पढ़ा देखते, तो मेरे बच्चा का नुकसान नहीं है. सोए बच्चा को कम आते घर पर देखते करते अच्छी तरह से ध्यान देते. कोरोना काळात ज्यांच्याकडे ऑनलाईन शिक्षणाची माध्यम नाहीत अशा विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबलं होतं, पण सोलापूर महानगरपालिकेचा हा उपक्रम चांगला आहे. अहमद शेख, झी मीडिया, सोलापूर.